नमस्कार मंडळी, माझं नाव मोकळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर याआधी तुम्ही मला गॅजेटचा व्हिडिओ बनवून जरा पाहिलं असेल, आज मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे एक नवीन कंटेंट। तर या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहात फूड ब्लॉगिंग। त्यासाठी आपण चाललेलो आहेत मावळची सुप्रसिद्ध मिसळ खायला, जी मिसळ सध्या सोशल मीडियावरती सगळ्यात जास्त ट्रेंडिंग आहे, मावळची सुप्रसिद्ध रुपेश मिसळ। तर चला जाऊया मावळला। संपला विषय। नमस्कार मित्रांनो, आपण आले आता रुपेश मिसळ खायला। मीम्स फेमस रुपेश मिसळ, तुम्ही पण या सगळ्यांनी एन्जॉय करा रुपेश मिसळ। तुम्ही बघू शकता ही तिखट मिसळचा रस्ता आहे, ही मावळची ना तिखट मावळचा रस्ता आहे, तिखट कोल्हापुरी मिसळ कशी असायची, मावळची मिसळ विषय संपला विषय। आमचे कस्टमर आहेत, ते पहिल्यापासून येत होते, इंदिराला कॉलेजला होते तिकडे, ते पहिल्यापासून येत होते। तर ते म्हणले की एकदा तरी रुपेश मिसळ फेमस करायचं आपल्याला, आणि आपले सिन्स 2005 पासून आहे। मग ते जस्ट त्या दिवशी आले होते, तर त्यांनी तिथं टोलवरती म्हणले की इथं जायचं आम्हाला, रुपेश मिसळला जायचं। तर ते म्हणले इथं जायचं आम्हाला, रिटर्नचे पैसे कशाला घेतात, जाऊन यायचे आम्हाला परत। त्या लपोड जायचे मिसळला, ते म्हणले की हा एक नंबर मिसळ रुपेश मिसळ जाव होतो। पुण्यावरून ठाण्याला राईड करत होतो बाईक वरती, कारला क्रॉस करून मी ऑलमोस्ट लोणावळ्यात पोहोचलो। एका मित्राचा फोन आला आणि त्याने मला आठवण करून दिली की रुपेश मिसळ तिकडे जवळ आहे, 30 किलोमीटरचा फरक होता, मी परत आलो रुपेश मिसळ। संपला विषय। छान मिसळ होती, एकदम तरीदार मिसळ, तुम्ही अवश्य भेट द्या या मिसळला, रुपेश मिसळ नक्की या, आणि एकदम छान मिसळ आहे। तर इथली मिसळ तर खूप छान होती, एकदम झणझणीत। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा, आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।